पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचा स्वतः विचार करावा. शिखर बँकेचा मी सदस्य नव्हतो. पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर शरद पवारांनी उत्तर दिलंय. सुप्रिया सुळेंचा या प्रकरणाशी संबंध नाही असं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे. चुकी है, मैं इस शिखर बैंक से कभी मेंबर नहीं था, आज भी नहीं है. और शिखर बैंक से कोई लोन या कुछ फाइनेंशियल कोऑपरेशन कभी हमने किया है, इसलिए जिस संस्था में हम सदस्य ही नहीं, इस संस्था के बारे में कुछ इल्जाम लगाना कहाँ तक ठीक है, इस पर मैं कोई ज़्यादा भाषण नहीं कर रहा था. तो सुप्रिया का टेंशन आओ जैसे तो कहीं कारण नहीं, पर अच्छा कुछ इंस्टीट्यूशन मध्ये त्या नसतात हे साधारणतः बहुसंख्य लोकांना व्हायचे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातले विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, काही देशाच्या समस्या आहे याच्यावर त्यांची चर्चा करतात. ही काही लोकांना पचत नाही, जायजेस होत नाही, त्यामुळे अशा प्रकारची विधानं केली जातात.